नवरात्रीचे उपवास सुरू आहेत, तर आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे नवरात्री स्पेशल वरईचा भात व त्यासोबत दही काकडीचा रायता। हाय फ्रेंड्स, मी गुलनाज, फूड लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। साबुदाणा पचण्यासाठी जड असतो, त्या मानाने वरई पचण्यासाठी हलकी असते। तर चला पाहूया वरईच्या भाताला लागणारं साहित्य। 125 ग्रॅम वरईचे तांदूळ, 1/2 कप ओल्या नारळाचा खीस, 1 मीडियम साईज उकडलेला बटाटा, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 लिंबू, 1/2 चमचा जीरा, बदाम, काजू व मनुके, भाजून जाडसर कुटलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर, 2 चमचे तूप, गरम कढईत 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप गरम झाल्यावर त्यात 1/2 चमचा जिरे घालूया। जिरा छान फुललेला आहे, त्यात हिरवे मिरचीचे तुकडे घालून मध्यम आचेवर थोडा वेळ परतून घेऊया। ड्रायफ्रूट्स घालून थोडा वेळ परतून घेऊया। ड्रायफ्रूटला छान सोनेरी रंग आलेला आहे, 2 चमचे ओल्या नारळाचा खीस घालून काही सेकंद परतून घेऊया। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले वरईचे तांदूळ घालून परतून घेऊया। मध्यम आचेवर तांदूळ 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। परतून घेतल्याने भात चिकट होत नाही, मोकळा होतो। गरम पाणी घालून एक उकळी काढून घेऊया। उकळी आल्यावर त्यात आपण घालूया उकडलेल्या बटाट्याचे काप, आता चवीनुसार मीठ घालूया, त्यानंतर भाजून जाडसर कुटलेले शेंगदाणे व त्यानंतर शेंगदाणे, हे शेंगदाणे तुपात परतून घेतलेले आहेत। 1/2 चमचा लिंबूचा रस, भात थोडासा हलवून घेऊया व झाकून एक वाफ काढून घेऊया। वा, छान वास येत आहे, आपला भात मऊसूत असा शिजलेला आहे। भात प्लेटमध्ये काढून घेऊया व त्यासोबत आहे दही काकडीचा रायता। ही वाटी दह्यामध्ये 1/2 काकडी खिसून त्यात थोडीशी साखर व चवीपुरते मीठ टाकून मिक्स केलेले आहे। भातावर सजावटीसाठी थोडासा ओल्या नारळाचा खीस व थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर स्किप करावी। रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।